राज्यातील रेड झोन मधील बारा महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग व्यापार वीस पासून सुरू करण्याची तयारी राज्याच्या उद्योग विभागानं आता सुरू केली आहे राज्यातील जवळपास वीस जिल्ह्यांमधील परिस्थिती आटोक्यात आहे आणि अशा जिल्ह्यांमध्ये उद्योग व्यापार सुरू करण्याबाबत योजना आखण्याच्या सूचना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सचिवांना दिल्या या जिल्ह्यातील व्यापार उद्योग सुरू करताना विशेष काळजी घेतली जाणार आहे वीस एप्रिल पासून उद्योग सुरू करण्याची तयारी आता सुरू झाली असून उद्योग मंत्र्यांच्या सचिवांना या संदर्भात सूचना आहेत बारा मनपा वगळता उद्योग सुरू करण्याची तयारी आता सुरू झाली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून दीपक राज्यातील रेड झोन मधील बारा महापालिका वगळून इतर जिल्हे आणि ग्रामीण भागातील परिस्थितीनुसार उद्योग व्यापार वीस एप्रिल पासून सुरू करण्याची तयारी आता सुरू झालेली आहे काय अधिक अपडेट्स आहेत शैलजा लॉकडाऊनमुळे पूर्ण राज्यातलेच उद्योगधंदे बंद असल्यामुळे सगळ्यात मोठा फटका राज्य सरकारला सुद्धा बसतोय आर्थिक फटका बसतोय कारण राज्याचं उत्पन्न बुडत आहे त्याचबरोबर उद्योजकही डबहायला येत आहेत त्यामुळेच राज्य सरकारने याच्यातून मध्यम मार्ग काढण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने सुद्धा ज्या सूचना काल जारी केल्या होत्या की उद्योग विभाग कशा पद्धतीने सुरू करायचे कृषी उद्योग कशा पद्धतीने सुरू करायचे त्याच धर्तीवरती आणि त्याच सूचनांनुसार राज्य सरकारने सुद्धा महाराष्ट्रातले उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेत घेण्याच्या तयारीत आता महाराष्ट्र सरकार आहे त्यानुसार आज एक उद्योग विभागाची बैठक पार पडली उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विविध खात्यांचे प्रमुख सचिव जे या बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही किंवा काही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन रुग्ण आहेत अशा जिल्ह्यांमधल्या जिल्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार उद्योग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाणार आहे स्थानिक प्रशासनाशी यासंदर्भात चर्चा करून योजना आखली जाणार आहे जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखादा बडा उद्योजक आहे आणि त्याला उद्योग सुरू करायचा असेल ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अगदी नगण्य आहे काही कमी रुग्ण आहेत तर अशा ठिकाणी त्या उद्योगपतीने अशा कामगारांना कंपाऊंडच्या आत म्हणजे कारखान्याच्या का, ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशा पद्धतीच्या सूचना जारी केल्या जातील त्याचबरोबर लघु उद्योजक जे आहेत एमआयडीसी सीमधले त्यांच्याकडे जागेची अडचण असेल तर अशा ठिकाणी कामगारांसाठी एमआयडीसी मध्येच तात्पुरत्या निवास व्यवस्था करण्याची सुद्धा राज्य सरकारची तयारी आहे मालाची ने आण जो आहे तो विषय आहे कारण राज्याच्या जिल्ह्याच्या सीमा बंद करून हे उद्योग सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारचा उद्योग विभाग विचार करत आहे त्यामुळे ज्या उद्योग जिल्ह्यामध्ये अजिबात प्रादुर्भाव नाही त्या जिल्ह्याच्या सीमा सील करायचे तिथले उद्योग सुरू करायचे परंतु मालाची ने आण करावी लागेल पक्का माल बाहेर पाठवावा लागेल कच्चा माल जिल्ह्यामध्ये आणावा लागेल अशा वेळी मालवाहतूक करणारे जे ट्रक असतील त्या ट्रकच्या चालकांना किनर क्लिरला आयकार्ड दिले जातील आणि केवळ तेच या गाडीतून जाऊ शकतील प्रवास करू शकतील किंवा गाडी घेऊन जाऊ शकतील बाहेर अशा पद्धतीच्या उपाययोजना करण्याच्या तयारी जी आहे ती राज्याच्या उद्योग विभागाने सुरू केलेल्या त्यामुळे वीस जिल्हे असे आयडेंटिफाय केलेले आहेत राज्याने ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव एक तर शून्य आहे म्हणजे सहा जिल्हे तर आहेत जिथे एकही रुग्ण नाही आणि काही जिल्ह्यांमध्ये एक किंवा दोन रुग्ण आहेत किंवा रुग्णांची संख्या कमी आहे अशा ठिकाणचे उद्योग वीस एप्रिल नंतर सुरू करण्याची योजना आता तयार होते ही योजना तयार झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची त्याला परवानगी घेतली जाईल आणि तात्काळ या संदर्भातला आदेश जो आहे तो उद्योग विभागाकडनं काढला जाईल आणि राज्यामधला बराचसा गाडा जो आहे तो आपल्याला रुळावर आलेला दिसेल ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव नाही किंवा कमी आहे नक्कीच धन्यवाद दीपक तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी यावरती आता काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण ऐकूयात काही ठिकाणी आपले असे प्रतिबंधित विभाग तयार केलेले कंटेनमेंट झोन की जिथे प्रादुर्भाव दिसतोय किंवा पॉझिटिव्ह केस आली तर मग तो विभाग आहे तो त्या तिथली जे प्रशासन आहे ते त्याला ते प्रतिबंधित झोन करतात तिथून कोणाला बाहेर जाता येत नाही त्याच्यात आतमध्ये प्रवेश करता येत नाही अशा कंटेनमेंट झोनमध्ये काहीही उद्योग करता येणार नाही ना कारण कामगारांना आत बाहेर करणं शक्य नाही पण ह्याच्या व्यतिरिक्त जे भाग आहेत आणि खास करून ग्रामीण भाग आहेत की जिथे अशा प्रकारचा प्रादुर्भाव नाही पॉझिटिव्ह केसेस अजिबातच नाही तो अगदी क्वचितच एखादीच आहे पण तो तिथे वाढत नाही अशा ठिकाणी येईल असा हा प्रयत्न आहे एकंदरीत या सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत औरंगाबादवरून उद्योजक राम भोगले आणि मी आहे राम भोगले आताच आपण बघितलेला आहे का रेड झोन वगळता राज्यातील बार बारा महापालिका वगळून इतर जिल्ह्या आणि ग्रामीण भाग जो आहे परिस्थितीनुसार या ठिकाणी वीस एप्रिल पासून उद्योग आणि व्यापार पुन्हा एकदा सुरू होणार आहेत तुमची यावरची पहिली प्रतिक्रिया महाराष्ट्र सरकारने विशेषत उद्योग मंत्री श्री सुभाष देसाईंनी पुढाकार घेऊन हा जो निर्णय घेतलेला आहे हा अतिशय अभिनंदनीय आहे आणि त्याचमुळे आम्ही उद्योगांतर्फे त्याचं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला यातनं निश्चितपणे गती मिळणार आहे राम भोगले ज्यावेळेला आता उद्योग व्यापार व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुरू होतील त्यानंतर कशा प्रकारे खबरदारी खरं तर या ठिकाणी घेतली जाईल तीन चार गोष्टींची हे पाळण्याची खूप मोठी आवश्यकता आहे सोशल डिस्टन्सिंग पर्सनल हायजीन म्हणजे हात स्वच्छ धूत राहणे पर्सनल हायजीन मेंटेन करणे आणि कुठल्याही प्रकारे कॉन्टॅमिनेशन आपल्या कारखान्यात किंवा आपण जिथे काम करतोय तिथे येणार नाही याच्याकरता आपण कारखान्यात नसतानाही काळजी घेणे कारण तुम्ही बाहेर कॉन्टॅमिनेशन घेऊन कारखान्यात आलात तरी देखील केवळ टेम्परेचर मोजून कारखान्यात सोडलं म्हणून काही इन्फेक्शन थांबवता था येणार नाहीये त्यामुळे जबाबदारी ही दोन्ही बाजूला आहे व्यवस्थापनाची जबाबदारी आहे की तशा फॅसिलिटीज कामगारांना दिल्या गेल्या पाहिजेत आणि कामगारांची जबाबदारी आहे की जेव्हा ते कामावर नसतील त्यावेळेला त्यांनी याची काळजी घेतली पाहिजे की ते कुठेही अशा भागात जाणार नाहीत किंवा कुठली अशी गोष्ट करणार नाहीत की ज्यामुळे त्यांना पर्सनली इन्फेक्शन होऊ शकेल नक्कीच राम बोगले खर तर आता व्यापार उद्योग सुरू करताना सरकार विशेष काळजी घेणार आहे असं समजत आहे तुम्ही एक उद्योजक आहात तुम्ही कशा प्रकारे काळजी घ्याल बघा आमच्याकडे उद्योग सुरू करत असताना पहिल्यांदा तर पन्नास टक्क्याच्या वरती कामगार उपस्थित राहतील की नाही याच्याविषयी आमच्या मनात खूप मोठी शंका आहे कारण बरेच कामगार शहरात आता नाही आहेत लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बऱ्याच कामगारांनी शहर सोडलेलं आहे आपापली राहायची जागा सोडलेली आहे आणि ऑटो इंडस्ट्रीमध्ये जे परमनंट लेबर आहेत ते तर सध्या गावात नाहीच आहेत पण कंत्राटी कामगारही खूप मोठ्या प्रमाणावरती पहिल्या सुरुवातीच्या आठवड्यातच इथून बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आम्ही कारखाने सुरू केले तरी पन्नास टक्क्याच्या वरती हजेरी असेल याची शक्यता नाहीये जे कंटेनमेंट झोन्स गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेले आहेत शहरं जी आहेत या शहरातनं कोणी बाहेर पडून उद्योग धंद्यांच्या ठिकाणी कामा करता येऊ शकणार नाहीये त्यामुळे ही उपस्थितीवरती परिणाम होणार आहे आणि ट्रान्सपोर्ट सेक्टर मध्ये जी ड्रायव्हर्स आणि क्लिनर्सच्या मनात भीती निर्माण झालेली आहे जे ड्रायव्हर्स क्लिनर्स ट्रक जागेवर सोडून आपापल्या गावी निघून गेलेले आहेत त्यालाही चालना मिळायला जवळजवळ दहा पंधरा दिवस लागणार आहेत त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की कारखाने जरी वीस तारखेला सुरु झाले उद्योग व्यवसाय जरी वीस तारखेला सुरु झाले तरी पन्नास टक्क्यापेक्षा अधिक व्यवसाय येण्याकरता मेचा पहिला आठवडा उजाडणार आहे आणि आम्हीही त्या दृष्टीनेच तयारी करतोय की पन्नास टक्केच उपस्थिती असली तर सोशल डिस्टन्सिंग आहे कामगारांचं एकंदर वागणं कसं असतं त्यातनं अजून काय व्यवस्था कराव्या लागतील ज्यावेळेला पूर्ण कामगार, कामगार वर्ग आणि कर्मचारी वर्ग येईल यांच्याकरता या सगळ्याच्या दृष्टीने हे पंधरा दिवस तयारी करता अतिशय महत्वाचे आहेत अर्थात याच्यात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणजे कारखाना सुरू करत असताना काय काळजी घ्यायची याच्याविषयी सी आय आय सारख्या संस्था असतील बजाज ऑटो असेल किंवा मोठे जे कारखाने आहेत यांनी सगळ्यांनी एक अतिशय व्यवस्थित पुस्तक ज्याच्यात सगळे एसओपीज आहेत हे सर्क्युलेट केलेलं आहे आणि जगाच्या पाठीवर काम करणाऱ्या टोयोटो लिअर कॉर्पोरेशन यांच्यासारख्या ही पुस्तक बहुतेक कारखानदारांकडे आता उपलब्ध आहेत मग ते लघु उद्योजक असोत मध्यम उद्योजक असोत त्यामुळे काय काळजी घ्यायची याच्याविषयी लिखित स्वरूपात खूप मोठं साहित्य आता कारखानदारांकडे उपलब्ध आहे नक्कीच धन्यवाद राम भोगले तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्यासाठी